महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आज मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आहे आणि गाईच्या दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा ही अपेक्षा घेऊन आज शेतकरी दुग्ध विकास कार्यालयावरती आलेला आहे. आज राज्यामध्ये 25 आणि 26 रुपये दुधाला भाव मिळत आहे आणि त्यामुळं मातीमोल किमतीनं शेतकऱ्याचं दूध आज विकलं जात आहे आणि म्हणून मायबाप सरकारनं त्याला न्याय द्यावा, किमान 5 रुपये दुधाला प्रति लिटरला अनुदान द्यावं आणि दुधाची भुकटी आज राज्यामध्ये 40,000 मॅट्रिक टन पडून आहे, त्याला निर्यातीला अनुदान देऊन ती बाहेर काढावी की जेणेकरून दुधाला 2 पैसे मिळतील. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते 2018 साली त्यावेळी भुकटीला अनुदान आणि प्रति लिटर 5 रुपये गाईच्या दुधाला शेतकऱ्याला अनुदान दिलेलं होतं आणि मला देवेंद्रजींना आवाहन करायचं आहे, तुम्हाला या प्रश्नाची जाण आहे, आपण पुढं यावं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा. मला वाटतं की सरकार अधिवेशनमध्ये योग्य निर्णय घेईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, कारण अनेक निर्णय चांगले शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेले आहेत. याही निर्णयामध्ये सरकारनं आपलं दायित्व स्वीकारावं आणि राज्यातल्या सरकार शेतकऱ्याला दिलासा द्यावा, नाही दिला तर निश्चितपणानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष वाढेल, आक्रोश वाढेल आणि गावागावात आंदोलन उभं राहायला आपल्याला पाहायला मिळतं.